नमस्कार, वैशेष किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काजूची भाजी। ते ही माझ्या पद्धतीने, पहिले त्यात आपण कुकर ठेवूया तापायला। कुकरमध्ये झटकीपट अशी आपली काजूची भाजी तयार होणार आहे। एक चमचाभर तेल टाकूया। तोपर्यंत मी काजू ते भिजत ठेवले होते, सुके काजू 10 मिनिटांसाठी। आता इथे तेल तापत आलं आहे, ते टाकूया। कढीपत्त्याची पाने आणि लसूण ठेसलेलं आणि व्यवस्थित आता फ्राय करूया। असं असं फ्राय करून झाल्यानंतर थोडंसं छान त्याला खरपूस होऊ द्या लसणाला। आपलं लसूण मस्त असा खरपूस होत आलेला आहे। आता इथे टाकणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा। कांदा ही आता तेलावर आपण फ्राय करूया। थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण थांबूया। ते पाहू शकता आपला कांदाही आता सॉफ्ट होत आलेला आहे। आता मी इथे घेतलेलं आहे ओला खोबरं, ची पेस्ट करून घेतली होती मिक्सरला, ती टाकूया इथे। तेही तेलावर छान असे फ्राय करायचे। आपली ओल्या खोबऱ्याची पेस्ट ही तेलावर फ्राय करून झालेली आहे। आता इथे टाकणार आहोत टॉमॅटोची पेस्ट। एक टॉमॅटोची प्युरी केली आहे मिक्सरला, ते इथे आता टाकून घेणार आहोत। ती आता मस्त आहे की परतून घेऊया। व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर आता इथे मसाले टाकूया। हळद, लाल तिखट, मिक्स करूया। आता इथे टाकणार आहे थोडंसं गोड वाटण, जे कांदा आणि सुकं खोबऱ्याचं असतं ते आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, मिक्स करायचं पहिले। आता आपण भिजवलेले काजू टाकून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून मसाल्यामध्ये पहिले व्यवस्थित छान असं मिक्स करायचं, जेणेकरून पूर्ण काजूला मसाला लागला गेला पाहिजे। आता आपण मिक्सरचं भांडं धुवूनच त्याच्यामध्ये पाणी टाकणार थोडंसं। पुन्हा अजून थोडंसं टाकूया, पहिले मिक्स करूया, बघूया किती पाणी लागेल। जसं लागेल त्याच्यानुसारच पाणी परत टाकायचं आहे। आता इथे खूपच घट्ट आहे, मी इथे अजून पाणी टाकणार आहे थोडं, कारण का आपल्या शिट्ट्या होतील ते शिजेल, थोडंसं पाणी अजून वाटेल, त्यामुळे थोडं पाणी जरा टाकायचं। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता इथे टाकूया चवीनुसार मीठ। गरम मसाला थोडासा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून जरा छान अशी कुकळी येऊ देऊया। ते पाहू शकते आपली इथे काजूच्या भाजीला उकळी आलेली आहे। आता इथे टाकूया कोथिंबीर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून। आता आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आणि त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत।
आपली भाजी आता मी सर्विंग प्लेट मध्ये काढली आहे, तुम्ही पाहू शकता मस्त डिलिशियस अशी आपली भाजी तयार आहे। मग तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा। अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू।